झूठ बोलने की भी मर्यादा होती है, पर बीजेपी सरकार और नई सरकार ने ये सारी हदें पार कर ली है और बेरोजगार युवक तथा नागपुर के युवकों के साथ रोजगार के संबंध में अन्याय करने की बात अतुल लोंढे इन्होंने कही। एखाद्या सरकारला खोटं किती बोलाव याची काही मर्यादा असली पाहिजे। शेवटी हा प्रश्न पक्षीय नसून हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येमध्ये किंवा किंबहुना करोडोच्या संख्येमध्ये जी बेरोजगार तरुण मंडळी आहे त्या लोकांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। विदर्भामधून मोठ्या प्रमाणावर स्किल्ड मॅनपॉवर दिला जातो, मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस किती आहेत, त्या विदर्भाच्या तरुणावर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची कुऱ्हाड पोसवण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्या सरकारने केलं आहे। पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांचं नाव यासाठी घेतलेलं आहे की त्यांच्या दोन वाहून आहे, विशाल प्रकल्प निर्माण करण्यासाठी त्याचा फॉलोअप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेगळी वाहून आहे आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगळी वाहून आहे आणि या वाहून मधलं वॉर जे आहे ते महाराष्ट्रासाठी अतिशय घातक ठरत आहे। आज माझ्या हातामध्ये मी अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये देणार आहे, ते डॉक्युमेंट आहे हाय पॉवर कमिटीचं। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशाल प्रकल्प जे आहे त्याची 95वी बैठक 15 जुलै 2022 रोजी झाली होती। त्या बैठकीला नितीन गत्रे अपर मुख्य सचिव नियोजन विभाग, मनोज सोनिक अपर मुख्य सचिव वित्त विभाग, बलदेव सिंह अपर मुख्य सचिव उद्योग, भूषण गगरानी नगर विकास, दिनेश वाटवारे ऊर्जा विभाग, पराग जैन वस्त्रोद्योग विभाग, राजीव मित्तल राज्य वस्तू व सेवा कर, हर्षदीप कांबळे उद्योग संचालनालय अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नारायण कराड उपसचिव ऊर्जा विभाग आणि मंदार केळकर उपसचिव वित्त विभाग। मी आज जे आकडे देणार आहे ते मुख्यमंत्री 4 लाख कोटी बोलले किंवा मनात आले ते बोलणार नाही आहे, जे ऍक्च्युअल आकडे आहेत ते बोलणार आहे। ऍक्च्युअल आकडा याचा आहे 1,57,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये डिस्प्ले फॅट फॅसिलिटीसाठी 94,500 कोटी आणि सेमी कंडक्टर फॅट फॅसिलिटीसाठी जे फॅब्रिकेशन फॅसिलिटी 60,000 कोटी रुपये, या याच्यात सेमी कंडक्टर फॅट जे आहे त्यात 60,000 कोटी एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती। या जे ईडी सरकार स्थापन झाल्यानंतरच्या बैठकीचं बोलतोय मी आणि त्या बैठकीमध्ये ज्या विचारात गोष्टी घेण्यात आलेल्या होत्या त्यात वॉटर सप्लाय, सीईटीपी म्हणजे सगळ्या युटिलिटी सप्लाय आणि लँड चार्जेस या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट, जवळजवळ 60,000 कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्या बजेटमधून सेंट्रल आणि महाराष्ट्र सरकारना होतं। पुन्हा सांगतो मी, एवढी मोठी गुंतवणूक महाराष्ट्र सरकार स्वतः करणार होतं केंद्र सरकार सोबत।